परतवाडा ते बैरम रस्त्यावर काल संध्याकाळी एक भयानक अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की एका फोर व्हीलर गाडीनं एका टू व्हीलर गाडीला मारली धडक. त्याच्यावरची टू व्हीलरचे दोघ जण आणि फोर व्हीलर मध्ये चौघ जण असे जागेवर झाला. त्याचा करुणानंतर घटनास्थळ इतकं खतरनाक होतं की अक्षरशः त्या गाडीच्या आजूबाजूनं मृतदेहाचा कच पडला होता. सध्या मी सर्व जे आपलं उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी आलं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मयताचे नातेवाईक जमा झाले त्यांच्या भावना उफळून आलेल्या आहेत. सध्या आतमध्ये शवविच्छेदन चालू आहे, पण त्यांच्या कोणत्या भावना आहेत त्या आपण जाणून घेणार. विशेष म्हणजे गावरान बँकेच्या माध्यमातून सांगते की सदर कार्यक्रम हा एज रिस्ट्रिक्शन व्हिडिओ असल्यानं जे लहान लेकरांचे ना व्हिडिओ पाहू नका. तर माझ्यासोबत मयताचे असे नातेवाईक आहेत. दादा, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? जे माझं नाव अतुल मानेकर. मी मयतचा मानेभाऊ आहे. हां, या ज्या अपघातामध्ये माझा जो अतोभाऊ वारला तो टू व्हीलरनं जात होता. टू व्हीलरनं जात असताना त्याला मागून या गाडीनं फोर व्हीलरनं त्या फोर व्हीलरचा जो ड्रायव्हर होता एवढा मदरुग्ण अवस्थेत होता की त्यांना परतवाड्यापासून ते खंडीपर्यंत 180-200 स्पीडनं गाडी चालवत असताना त्या गाडी चालवताना हा व्यक्ती आमचे दोन्ही भाऊ बंधू ते आपल्या त्यांच्या साईडनं जाताना त्यांना उडवलं आणि एवढा भयानक ती परिस्थिती होती. त्या परिस्थितीला कसं एकदम त्यांचा दुर्दैवी अंत झाला. याकरता ज्या प्रशासनानं पोलिसांनी अशा पद्धतीनं कुठेतरी कारवाई केली पाहिजे आणि जो गाडीचा मालक आहे तो गाडीचा मालक या सरकारी आम्हाला इथं येऊन दवाखान्यामध्ये येऊन अशा काहीतरी बातवण्या करत आहे. आम्ही अशा पद्धतीनं करतो, तुमच्या टू व्हीलरवर 5 जण होते, गाडीत एकटा होतो, अशा पद्धतीनं तो बातम्या करून एक प्रकरण दाखवण्याचा जो त्याचा धाडस आहे हा धाडस कुठंतरी प्रशासनाला माहिती पडलं पाहिजे. याकरता या मृतकांनाही कुठंतरी प्रशासनानं सरकारनं त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनासाठी कोणत्या तरी आर्थिक मदतीची गरज आहे. आणि ह्या ज्या प्रकरणाकरता इथं आलेल्या जो गाडीचा मालक होता त्या मालकाचं नाव मालमुरे का काहीतरी अशा पद्धतीने मानधने म्हणून आहे. तो आल्यानंतर त्याच्यासंग आम्ही काहीतरी बोलताना इथं जो तुमच्या उपजिल्हा रुग्णालयातला जो फौजदारी तिच्यावर बसतो पंतोरवर किंवा त्या अधिकारी जो राहतो शहाणे म्हणून त्याचं नाव आहे, तो पोलीस अधिकारीही आमच्या समोर काहीतरी येऊन बोलतो का मेलेले असे किती राहतात आम्हाला काय करायचं. प्राथमिक माहिती मला अशी भेटली दादा की जे मयत आहेत सारे गाडीत होते, तर हे गोष्ट नेमकी वास्तविक स्थिती काय होती? नाही, मयत सर्व एका गाडीमध्ये नव्हते. दोन व्यक्ती हे टू व्हीलरनं जात होते गावाकडे गुडळला आणि बाकीचे जे व्यक्ती होते हे फोर व्हीलर मध्ये. साहेब, यांच्या नावानं मयत काय? अक्षय देशकर 24-25 आणि मांडवकर प्रतीक मांडवकर यांना 22-23 गाव बोधर. तर नेमकं दादा मॅटर कसं झालं, कोण्या पद्धतीनं मयत लोक सविस्तर वर्णन तुमच्या जरा. हे भोजनचे जे दोन मुलं आहेत, एक प्रतीक आणि एक अक्षय, हे काही कारणांनी इथे अचलपूरला आले होते. जाताना हे आपले बाईकनं चालले होते गावाला, म्हणजे त्या खडकीच्या समोर ह्या फोर व्हीलरनी त्याला म्हणजे पूर्ण उडवलं. खडकीच्या समोर म्हणजे निंबोरा फाटा समजा, तिथं अशी भयंकर परिस्थिती आम्ही जाऊन पाहिला होता. तिथे असं पूर्ण असे टपरं गाडीचे पूर्ण अलग अलग झाले. त्या गाडीला काही चेचीस नाही, म्हणजे असे पूर्ण दोन्ही गाड्या पूर्ण हे झाल्या आहेत. इतकं बेकार तो भयंकर ॲक्सिडेंट आहे. आणि हे जे दोन्ही मुलं होते हे एकुलते एक घरचे आहे, म्हणजे त्यांच्या मायबाबाला म्हणजे काहीच म्हणजे हेच नाही, दुःखाच शिवाय जिंदगी द्यायची आता आणि कमवणारे हेच नाही घरातले. आता काहीतरी आर्थिक मदत मिळावी शासनाकडून, बस आता गेलेले तर काही येणार नाही. शासनानं त्यांचं काहीतरी हे द्या म्हणजे एवढीच माहिती. काका आहेत, काका त्या घटनास्थळावर हजर होते. काका, कोणत्या प्रकारचे एकदम दुःखदायक दृश्य त्या ठिकाणी होतं? जी हे आमचा भासा आणि एक मुलगा देशकरचा हे टू व्हीलरनं समोर जात होते, मागून फोर व्हीलर आली आणि फोर व्हीलर आणि हे दोन मुलं एकासोबत सर्व ते समाविष्ट झाले.
मागून धडक दिली ड्रायव्हरना. आणि ते सर्व एका म्हणजे प्लेन रोड असताना ते सर्व नदीच्या नाल्याच्या अंदर कोसळले आणि टू व्हीलर आणि फोर व्हीलर ते असा पाहता नाही असं सर्व एक दृश्य घडलं. बरं नंतर याच्या सर्व गलती आमच्यानुसार ड्रायव्हरची आहे. गोष्ट अशी आहे की दोघं जण होते टू व्हीलरवाले आणि पाच जण होते फोर व्हीलर गाडी. या फोर व्हीलर गाडीनं याच्या म्हणण्यानुसार फोर व्हीलर गाडीवाला म्हणजे दारू पिऊन असल्यानं एकदम सुसाट वेगानं तो गाडी चालवत होता. त्यानं त्या टू व्हीलरवाल्याने धडक मारली. धडक इतकी जबरदस्त होती की एक जण तर वावरात फेकला गेला आणि एक जण दूर असे दोघांच्या त्या ठिकाणी मृतदेह पडले होते. आणि ते जे चौक पाच जणांच्या गाडीत होते ते गाडी त्या नाल्यात जाऊन पडल्या. त्या नाल्यात गाडी गेली तिथून बाहेर आली. त्यातले सुद्धा चार जण जागावर मिळाले. त्यातला एक जण जो गंभीर जखमी आहे त्याला प्राथमिक मध्ये भेटल्या माहितीनुसार अमरावतीला भरती केला आहे. तर या सर्व लोकांचा असा आरोप आहे की हा ड्रायव्हर जर दारू पिला होता ना तर ड्रायव्हर दारू पिला होता त्याला पाठवलं घेऊन. कारण हा दारू पिलेला माणसं तोही मेला बरं त्यात तोही मेलांसोबत पाच जण अजून शिल्लक घेऊन गेला. हे दुःखदायक गोष्ट आहे. हे दोन जे बोदळचे पोरं जे वारले आहेत त्यांनी सांगितलं अत्यंत गरीब घरचे पोरं आहेत आणि त्यांच्या भरोश्यावर त्याचं भर चालते. हे दुःखदायक गोष्ट आहे. प्रशासनाच्या वतीनं केलं जर काही आर्थिक मदत जर भेटली. त्याच्या मायबापा लेकरूचा एक लेकरू होतं. लेकरू गेल्यावर त्या पैशाने काय चाटता काय. पण ते जर आर्थिक मदत भेटली त्याच्या पोटात दोन्ही भाकर उपलब्ध होईल. हे बातमी खरी पुढील.